विजापूर नका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल असून एक पोलीस अटकेत तर दुसरा पळून गेला ही घटना वीस ऑगस्ट रोजी घडली पोलीस हवालदार जयप्रकाश चंद्रशा कांबळे असं अटक झालेला पोलिसाचं नाव आहे तर पोलीस नाईक कीर्तिराज शाहूराज अडगळे असं पळून गेलेल्या आरोपी पोलिसाचं नाव आहे यावरची अधिक माहिती अशी की सोरेगाव परिसरात मंतप्पा कलशेट्टी यांची शेतजमीन आहे त्यांच्या शेजारी रामरेड्डी यांची शेतजमीन आहे या शेतजमिनीमध्ये अतिक्रमण झाल्याचं जा पाहून पाच ते सहा जण शेतात जाऊन अतिक्रमण काढत होते त्यावेळी मंतप्पा कलशेट्टी यांची भिंत पडली आणि कामगाराकडील मोबाईल काढून घेतल्यानं रामरेड्डीसह दहा ते बारा जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा नाका पोलीस ठाण्यात दाखल झाला त्या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे यांच्याकडे असून ते तपास करताना त्या घटनेच्या वेळी पोलीस हवालदार कांबळे आणि आडगळे या दोघांचे मोबाईलवर आरोपीचे फोन आल्याचं सा उघड झालं त्यावरून दरोड्याच्या गुन्ह्यात या दोघा पोलिसांचा सहभाग असल्याचं प्रथमदर्शनी तपासात सा उघड झालं त्यावरून दोघांवर नाका पोलीस ठाण्यात ना गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये हवालदार कांबळेंना अटक करण्यात आली तर पोलीस नाईक कीर्तिराज अडगळे यांना अटक करताना त्यांनी पोलीस ठाण्यातून पळ काढला म्हणून त्याच्याविरुद्ध सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित शेटे यांनी फिर्याद दिली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पो बेमडे करत आहेत